परिचारक आणि परिचारिका यांचा संप सध्या सुरू आहे आणि यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। या संदर्भात आता सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केला। परिचारिका संघटनेकडून पुकारण्यात आलेल्या संपाविषयी जगदंबा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येऊन हा संप त्वरित थांबवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। 29 मे पासून महाराष्ट्रातील परिचारिका संघटनेच्या वतीने विविध मागण्यांच्या उद्देशाने बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे। यामुळे दवाखान्यात दाखल असणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सोलापूर शहरातही ही सगळी परिस्थिती अशीच आहे। सोलापूरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात परिचारिका संपावर असल्याने येथील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या 2 दिवसात 7 ते 8 रुग्ण दगावलाय असं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं। आज जगदंब सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन देण्यात आलं। याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केली आहे की गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्रभर परिचारकांचा संप चालू आहे। या संपामुळे रुग्णालयामध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तशी सेम परिस्थिती आपल्या सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये पण आहे। गेल्या 2 दिवसामध्ये तुम्ही पाहिलं तर मृतांचा आकडा 7 गेलेला आहे आणि त्याच्यानंतर तिथं जे गंभीर जखमी रुग्ण आहेत व काही रुग्णांचे हातपाय मुंडले आहेत, फक्त परिचारिका संपावर गेल्या कारणाने त्यांचे ऑपरेशन पुढे ढकलले डॉक्टरांनी, असं स्पष्ट डॉक्टरांचं मत आहे। जोपर्यंत संप मिटणार नाही तोपर्यंत ऑपरेशन होणार नाही, म्हणजे परिचारकांचा संप आहे म्हणून काय रुग्णांनी त्रास सहन करायचा का? आज गेले 3 दिवस झाले सोलापूर रुग्णालय सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयामध्ये माझ्या स्वतः मित्राचे वडील आहेत, त्यांच्या पायाचे 4 हाडं मोडलेले आहेत, पण त्यांचं ऑपरेशन फक्त आणि फक्त परिचारक संपावर गेल्यामुळे पुढे गेलेलं आहे। त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या निवेदनामार्फत आम्ही त्यांना विनंती केली आहे की परिचारकांचं जे काही त्यांच्या मागणीचं ज्या काही मागणीसाठी त्यांनी संप पुकारला आहे त्या मागणी शासन दरबारी तुम्ही मागाव्यात आणि शासन दरबारी त्याचा निर्णय होईल आज किंवा उद्या, पण त्याकरता संपावर तुम्ही जाणं योग्य नाही आहे। त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती केली आहे की तुम्ही तात्काळ त्यांना कामावरती रुजू करून घ्यावेत, असे आदेश द्यावेत। अन्यथा या 2-3 दिवसामध्ये ज्या काही मृत घटना घडल्या आहेत सिव्हिल रुग्णालयामध्ये आणि ज्या काही गंभीर अपघात झालेत ज्यांना आता त्या अपघात रुग्णांना जी रुग्णसेवा मिळत नाहीत त्यांना ज्या नाहक त्रास सहन करावा लागला त्यांना, त्याला पूर्णपणे जबाबदारी परिचारिका असतील, त्यांच्यावर तुम्ही गंभीर स्वरूपाची गुन्हा दाखल करा जर ते कामावर होत नसतील, अशा प्रकारचं निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। तर आम्ही आशा करतो की लवकरात लवकर उद्याच्या दिवसापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनं त्यांना तात्काळ कामावरती रुजू करून घ्यावेत, अन्यथा आम्ही हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं व आमच्या संस्थेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू असा इशारा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी जगदंबा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे विजय यादव, सिद्धाराम नंदर्गी, शुभम साठे, प्रशांत परदेशी, शीतल गोपी, किसन परदेशी, मल्लिकार्जुन पाटील, अविनाश कैयावळे आदींची उपस्थिती होती।